विमा रक्कम खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना मिळालाय दिलासा रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय आणि याच नुकसानापोटी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने यामध्ये जिल्ह्यातील दहा मंडळातील शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी पंच्याऐंशी लाख अतिवृष्टीने असलेल्या नुकसानीची भरपाई म्हणून वीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत ही रक्कम सहा डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे दरम्यानच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे पीक विमा कंपनीने वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विविध आंदोलने केली आणि या यादीतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा यादीमध्ये समावेश करून सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा तात्काळ लाभ द्यावा अशी मागणी रेटून धरली होती आणि त्या ते अनुषंगाने त्यांच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यात जमा झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे